वास्तुशास्त्रानुसार बोर म्हणजेच बोरवेल जर चुकीच्या दिशेला असेल तर घरातील करत्या व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो करती व्यक्ती म्हणजे कोण तर आपल्या घरातील अशी व्यक्ती जी उद्योगधंदा व्यवसाय नोकरी करते आणि पैसा कमावून आपल्या घरात आणते तर अशा करत्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात जर बोर चुकीच्या दिशेला असेल मित्रांनो सोबतच चुकीच्या दिशेला असलेला बोर आपल्या घरात आर्थिक अडचणी निर्माण करतो पैसा टिकू देत नाही घरातील लोक मानसिक ताणतणावात राहतात मानसिक आजारांना मनोविकारांना बळी पडतात आणि म्हणूनच जलतत्व असणारा हा बोर योग्य दिशेला असणं फार महत्त्वाचं आहे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्या घरात बोर घेण्यापूर्वी किंवा तुम्ही एखादा प्लॉट घेतला जमीन घेतली त्यामध्ये बोर घेण्यापूर्वी त्या जमिनीची पूजा म्हणजेच भूमिपूजन करणं फार महत्त्वाचं असतं भूमिपूजन केल्याशिवाय जर आपण बोर घेणार असाल तर त्यानेसुद्धा अनेक प्रकारचे वास्तुदोष घरात उत्पन्न होतात मित्रांनो जाणून घेऊया की वास्तुशास्त्रानुसार बोरवेल म्हणजेच बोरिंग बोर हा आपल्या घरात नक्की कुठे असावा सुरुवातीला काही चुकीच्या दिशा सांगतो आहे पहिली दिशा किंवा पहिलं स्थान म्हणजे ब्रह्मस्थान या ब्रह्मस्थानी आपण चुकूनही बोर घेऊ नका ब्रह्मस्थान म्हणजे काय तर आपल्या घराचा जो केंद्रबिंदू आहे जे सेंटर आहे त्या सेंटरला बोर नसावा या ठिकाणी असणारा बोर घरात पैशांच्या समस्या निर्माण करतो जर तुमच्याही घरात ब्रह्मस्थानी बोर असेल तर अशा ठिकाणी आपण त्याच्या चारही बाजूंना पिरॅमिड ठेवणे त्या पिरॅमिड म्हणजे काय पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी अगदी सविस्तर सांगणार आहे या पिरॅमिड या पिरॅमिडमुळे आपल्या घरातील अनेक दोष आपण दूर करू शकतो वास्तुदोषापासून मुक्ती मिळवू शकतो तर या ब्रह्मस्थानी आपण चुकूनही बोर घेऊ नका दुसरी दिशा नैऋत्य दिशा नैऋत्य म्हणजे कोणती तर दक्षिण आणि पश्चिम यांच्या मधल्या दिशेला नैऋत्य असं म्हणतात ही दिशा शक्यतो जड असावी उंच असावी असं वास्तुशास्त्र मानतं अशा दिशेला जर आपला बोरवेल म्हणजेच बोर असेल तर अशा घरात पैसा टिकत नाही तसेच करत्या व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात करता व्यक्ती कोण यापूर्वी सांगितलेलं आहे जर तुमच्याही घरात या नैऋत्य दिशेला बोरवेल असेल तर आपण या बोरला आणि या बोरच्या सभोवती आपण जी भिंत बांधलेली आहे जो एक कठडा बांधलेला आहे त्याला हिरवा रंग द्या बोरलासुद्धा हिरवा रंग द्यायचा आहे आणि त्याच्या सभोवती जी आपण एक छोटासा कठडा बांधलेला आहे त्याला हिरवा रंग आपण द्यायचा आहे त्यामुळे या दिशेला असणारे वास्तुदोष बऱ्यापैकी दूर होतात तिसरी दिशा ती म्हणजे अग्नेय आग्नेय दिशा कोणती तर दक्षिण आणि पूर्व यांच्या मधल्या दिशेला अग्नेय असं म्हणतात या दिशेचं तत्व अग्नि तत्व आहे आणि अग्नीचं आणि पाण्याचं सख्य नाही अग्नी आणि पाणी जल हे एकत्र येऊ शकत नाहीत मित्रांनो जो बोर आपण घेत आहात किंवा जो बोर आपण घेतलेला आहे हे जलतत्व आहे जी पंचतत्व आहेत त्यातील एक अत्यंत महत्त्वाचं तत्व याच बोरच्या पाण्याचा वापर संपूर्ण घरात केला जातो घरातील प्रत्येक व्यक्ती हे पाणी वापरतं आणि म्हणून हा पाण्याचा एक मुख्य सोर्स आहे स्रोत आहे आणि म्हणून अग्नितत्व असणाऱ्या दिशेला या अग्नेय दिशेला आपण बोर चुकूनही घेऊ नका त्यामुळे घरात मानसिक तांतना वाढतात मानसिक आजार मनोविकार उद्भवतात लोकांना मानसिक त्रास होतात जर तुमच्या घरात या अग्नेय दिशेला बोरवेल असेल बोर असेल तर या ठिकाणी त्या बोरला आणि बोरच्या सभोवती जी आपण रचना केलेली आहे जो कठडा बांधला आहे त्याला निळा रंग देणं हे श्रेयस्कर ठरेल या दिशेला असणाऱ्या बोरवेलपासून उत्पन्न होणारे वास्तुदोष दूर करण्यासाठी मित्रांनो सोबतच टॉयलेटमध्ये जिन्याखाली देवघराजवळ आपल्या मुख्य दरवाजाजवळ आणि बेसमेंटमध्ये चुकूनही आपण बोर घेऊ नये कुठे कुठे टॉयलेटमध्ये जिन्याच्या खाली आपल्या देवघराजवळ आपला जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजा म्हणजे काय ज्या दरवाजातून आपण घरात प्रवेश करतो किंवा घराच्या बाहेर पडतो तो दरवाजा म्हणजे मुख्य दरवाजा त्या मुख्य दरवाजाजवळ आणि जे बेसमेंट आहे तळघर आहे त्या ठिकाणी चुकूनही आपण बोरवेल घेऊ नका त्यामुळे अनेक वास्तुदोष उद्भवतात आता यावरती उपाय काय आणि योग्य दिशा कोणती बोरवेल घेण्यासाठी तर मित्रांनो जर वर सांगितलेल्या एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या दिशेला तुमच्या घरात बोरवेल असेल तर अशा बोरशेजारी एक आरसा लावणं की ज्या आरशात त्या बोरचं प्रतिबिंब पडतं आहे हा एक अतिउत्तम उपाय आहे यातून उद्भवणारे वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि शक्यतो बोर घरात घेण्याऐवजी तो आपण घराच्या बाहेर घेतलात तर अतिउत्तम राहील या बोरच्या सभोवती जो आपण एक कठडा बांधणार आहात तो चौकोनी न बांधता जर गोलाकार बांधला राऊंड शेपमध्ये जर बांधला तर त्यानेसुद्धा बऱ्यापैकी वास्तुदोष हे दूर होतात एखादा बोर जर कोरडा पडलेला असेल किंवा कोरडा गेला बोर पाणी लागलं नाही किंवा पाणी होतं मात्र आता पाणी अजिबात राहिलेलं नाही तो पूर्णतः कोरडा झालेला आहे असा बोर वेळीच बुजवणं हे फार महत्वाचं असतं बोर घेताना तो कधीच घराच्या भिंतीला चिकटून स्पर्श करून घेऊ नये आता बोरवेलसाठीची योग्य दिशा आपण समजून घेऊ मित्रांनो बोरवेलसाठीची सर्वोत्तम दिशा आहे ईशान्य दिशा ईशान्य म्हणजे कोणती उत्तर आणि पूर्व यांच्या मधल्या दिशेला ईशान्य असं म्हणतात ही देवांची तर दिशा आहेच मात्र सोबतच या दिशेचं तत्त्व हे जलतत्व आहे जो आपण बोर घेतोय तो सुद्धा जलतत्वाचंच एक प्रतीक आहे आणि म्हणून या ठिकाणी घेतलेला बोर हा सर्वोत्तम मानला जातो ईशान्य दिशेनंतर दुसरी शुभ दिशा ती म्हणजे उत्तर दिशा उत्तर दिशेला असणारा बोर किंवा बोरवेल आपल्या घरात धनधान्यामध्ये समृद्धता निर्माण करतो पैशांची आवक वाढवतो तसेच तिसरी दिशा पूर्व दिशा या पूर्व सुद्धा आपण बोर घेऊ शकता ही दिशा सुद्धा अतिशय शुभ आहे मित्रांनो या तीन दिशा मी सांगितल्या मात्र त्यातील जी ईशान्य दिशा आहे म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा तर या दिशेला बोर घेताना तो घराच्या फार कोपऱ्यात घेऊ नका किंवा तुमच्या प्लॉटच्या जमिनीच्या अगदी कोपऱ्यात घेऊ नका तो कोपऱ्यापासून थोडासा पूर्वेकडे किंवा थोडासा उत्तरेकडे असेल याची काळजी घ्या थोडक्यात कोपरा आपण टाळायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपण आपल्या घरातील बोरवेल बोरिंग किंवा बोरची दिशा निश्चित केली स्थान जर निश्चित केलं तर त्यापासून आपल्याला लाभ नक्की प्राप्त होईल अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण वास्तुविषयक माहितीसाठी व्हिडिओंसाठी आपल्या ओनली मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन अवश्य दाबा धन्यवाद